आषाढी यात्रा 2020 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षालपूजा दिनांक 9/7/2020 रोजी रूढी व परंपरेनुसार संपन्न झाली। या पूजेच्या बाबतीत काही संघटनांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलटसुलट चर्चा करून त्याबाबत तक्रारी दिल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सभा घेऊन मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही स्वरूपाची खातरजमा व वस्तुस्थितीची शहानिशा न करता श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा व प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। तथापि मंदिर समितीने केलेली कारवाई नैसर्गिक न्याय व तत्वाला अनुसरून नाही। तसेच सदरची प्रक्षापूजा अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रूढी व परंपरेनुसार झालेली आहे, त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर घेतलेला गाभाराबंदीचा निर्णय मंदिर समितीने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासून मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करतील, असा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे कर्मचारी संघ पंढरपूर यांनी घेतलेला आहे। मंदिर समिती चुकली त्यांना रूढी परंपरा माहीत नाही असं म्हणायचं नाही, असं नाही, रूढी परंपरेनुसारच सर्व म्हणजे सणवार उत्सव साजरा केले जातात आणि प्रक्षालपूजाही त्याच पद्धतीने साजरा करण्यात आली होती। म्हणजे मंदिर समितीला ह्या रूढी परंपरा माहीत नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, त्यांना माहीत आहेत ऑफकोर्स, तरी पण कारवाई का केली? आता तेच तत्वाला धरून नाही, ते आम्ही त्यामध्ये उल्लेख केलेला आहे।